नमस्कार. आपल्याकडे विविध कायदेशीर संकल्पनांबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त अशी परिस्थिती आहे, आणि दुर्दैवाने समजांपेक्षा गैरसमज पसरण्याचं प्रमाण किंवा पसरवण्याचं प्रमाण सुद्धा फार मोठं आहे. अशीच एक महत्त्वाची कायदेशीर संकल्पना म्हणजे लीज पेंडन्स किंवा ट्रान्सफर पेंडेंट लाईट. आता लीज पेंडन्स किंवा ट्रान्सफर पेंडेंट लाईट म्हणजे नक्की काय? तर मालमत्ता हस्तांतरण कायदा अर्थात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये एक अशी तरतूद करण्यात आली आहे की ज्या तरतुदीनुसार एखाद्या मालमत्तेचा दावा प्रलंबित असताना जर त्या मालमत्तेसंदर्भात खरेदी विक्री हस्तांतरण किंवा कोणतेही करार झाले तर त्या करारांचं भवितव्य हे त्या दाव्याच्या निकालावर अवलंबून असेल. एवढं साधं आणि सोपं तत्व म्हणजे लीज पेंडन्स किंवा ट्रान्सफर पेंडेंट लाईट. आता एवढूसं तत्व आहे, पण त्याचा प्रचार प्रसार किंवा त्याबद्दल गैरसमज एवढे पसरवले गेले की लीज पेंडन्स म्हणजे जणू काही बेकायदेशीरच सगळा प्रकार आहे, किंवा ट्रान्सफर पेंडेंट लाईट म्हणजे आपण काहीतरी घोर पाप करून बसलो असं लोकांना वाटतं. पण प्रत्यक्षात ते तसं नाहीये, आणि तसं स्पष्ट करणारा एक निकाल नुकताच एका सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणात आला. त्याच प्रकरणाची आणि त्याच निकालाची आपण थोडक्यात माहिती बघूया. आता या प्रकरणात झालं काय होतं, तर एक वडिलोपार्जित किंवा एकत्रित कुटुंबाची मालमत्ता होती, त्यामध्ये सुरुवातीला काही हक्कसोड पत्र झाली, त्याच्यानंतर त्याचं हस्तांतरण झालं, त्याच्यानंतर त्याचं अनेक जणांना हस्तांतरण झालं, म्हणजे थोडक्यात त्या मालमत्तेचे एकामागून एक अनेक असे व्यवहार झाले. आणि हे जेव्हा व्यवहार होत होते तेव्हाच त्या मालमत्तेतल्या सहहिस्सेदारांनी दावा दाखल केला, आणि तो दावा दाखल झाल्याचं समजल्यावर तो दावा दाखल असल्याचं सांगून पुढची काही हस्तांतरणं करण्यात आली. कालांतराने त्या दाव्यामध्ये प्रतिवादी किंवा पक्षकार म्हणून सामील करण्याकरता अर्ज हे बाकी सगळे पुढचे जे खरेदीदार होते त्यांच्या वतीने करण्यात आला. मात्र जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्याच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांचा अर्ज फेटाळला, आणि त्याच्यामुळे ते प्रकरण अंतिमतः सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. आता सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या घटनाक्रमाचा आणि एकंदर कायदेशीर परिस्थितीचा अभ्यास केला, त्याच्यावर सुनावणी घेतली, आणि त्याच्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं आहे की लीज पेंडन्स किंवा ट्रान्सफर पेंडंट लाईट म्हणजे नक्की काय, तर मालमत्ता हस्तांतरण कायदा अर्थात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधल्या तरतुदीनुसार दावा प्रलंबित असताना झालेलं हस्तांतरण हे दाव्याच्या निकालाच्या अधीन असतं. पण त्या एकाच कारणामुळे दावा प्रलंबित असताना केवळ झालंय म्हणून कोणतंही हस्तांतरण, कोणताही करार किंवा कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर ठरत नाही. म्हणजे लीज पेंडन्स किंवा दावा प्रलंबित असताना जे व्यवहार झालेले आहेत ते कायदेशीर आहेत किंवा नाही हे त्या मूळ दाव्याचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्याचं जे काय निकाल आहे त्या निकालाप्रमाणे त्यांची कायदेशीरपणा किंवा बेकायदेशीरपणा यावर भाष्य करता येईल किंवा त्याच्यावर निकाल येईल. पण केवळ दावा प्रलंबित असताना व्यवहार झाला किंवा दावा प्रलंबित असताना हस्तांतरण झालं म्हणून ते हस्तांतरण किंवा तो करार आपोआप बेकायदेशीर ठरत नाही. अर्थात लीज पेंडन्स हे एक साधं तत्व आहे, त्याबाबत आपण काळजी घेणं गरजेचं आहे का? तर जरूर, आपण आवश्यक ती काळजी जरूर घ्यावी. पण त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचं किंवा एकदम चिंता करण्याचं काही कारण नाही. जेव्हा तुम्हाला एखादी मालमत्ता घ्यायची असते आणि त्यामध्ये त्या मालमत्तेबद्दल दावा प्रलंबित असल्याचं तुम्हाला जर कळलं तर त्या दाव्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्या दाव्याचा काय संभाव्य निकाल येऊ शकेल, त्या दाव्याच्या संभाव्य निकालाचा आपल्या व्यवहारावर काय संभाव्य बरा वाईट परिणाम होऊ शकेल याचा अभ्यास तुम्ही करू शकता. गरज पडली तर यामध्ये तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची सुद्धा मदत घेऊ शकता, आणि मग पुढे तो व्यवहार करायचा का नाही करायचा हे तुम्ही ठरवू शकता. काही वेळेला असंही होतं, जसं या प्रकरणामध्ये झालं,
की तुमचा व्यवहार किंवा हस्तांतरण झाल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे याच्याबद्दल तर दावा प्रलंबित आहे, किंवा विकणाऱ्याने ते करारात लिहिलेलं असतं पण तुम्ही त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलेलं नसतं. त्या एका गोष्टीने सुद्धा अजिबात घाबरून जायचं काही कारण नाही. म्हणजे तत्काळ काही विपरीत होईल का, तर तशी शक्यता फार कमी असते. विपरीत होऊ शकतं का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता कोणता दावा प्रलंबित होता, त्याचा आज काय परिस्थिती आहे, त्यामध्ये आपल्याला सामील होता येतंय का, त्यामध्ये आपण काही करू शकतो का, त्याचा संभाव्य निकाल काय आहे, बरा वाईट त्याचा परिणाम आपल्यावर काय होऊ शकेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजेत. आणि या प्रश्नांची उत्तरं जोवर मिळत नाही तोवर घाबरून जाण्याचं तसं काही कारण नाही. म्हणजे तुम्ही अगदी निर्धास्तही राहू नका आणि अगदी घाबरूनही जाऊ नका. आपल्याकडे होतं काय, एखादी गोष्ट कळली ना आणि त्याबद्दल जर तुम्ही इंटरनेटवर आणि समाज माध्यमांवर जर लीस पेंडन्स किंवा पेंडंट लाईट बद्दल शोधलं तर त्याबद्दल बहुतांश तुम्हाला नकारात्मकच माहिती मिळेल. म्हणजे लीस पेंडन्स किंवा पेंडंट लाईट म्हणजे भयंकर काहीतरी आपण बेकायदेशीर करून बसलोय असा तुमचा एक गैरसमज होऊन जाईल. तसं असू शकतं का, तर असू शकतं पण तसं असेलच असंही नाही. कारण जो दावा प्रलंबित आहे तोच जर फेटाळला गेला किंवा त्याच्या निकालाचा थेट तुमच्या जागेशी किंवा तुमच्या कराराशी काही संबंधच नसेल, तर त्या दावा प्रलंबित असण्याने किंवा त्याच्या संभाव्य निकालाने आत्ताच घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. म्हणून लीस पेंडन्स किंवा पेंडंट लाईट ही संकल्पना मुळात बेकायदेशीर नाहीये. दावा प्रलंबित असताना करार करणं बेकायदेशीर नाही. हां, पण त्या दाव्याच्या निकालावर तुमच्या कराराचा कायदेशीरपणा अवलंबून आहे हे सुद्धा आपण ध्यानात ठेवा. आणि आता तर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या या निकालामध्ये अतिशय स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी स्वच्छ केलेल्या आहेत. शक्यतो अशा मालमत्तांमध्ये आपण न पडणं चांगलं, पण दरवेळेला केवळ दावा प्रलंबित आहे म्हणून व्यवहार सोडून द्यायचं असं सुद्धा करता येत नाही. म्हणून दावा प्रलंबित असताना मालमत्ता घ्यायची का, दावा प्रलंबित असताना आपण मालमत्ता घेतली त्याचं बरं वाईट काय होईल याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्या नंतरच तुमचा अंतिम निर्णय किंवा पुढची कार्यवाही काय करायची ते ठरवा. त्याच्या आधीच उगाचच कुठले तरी व्हिडिओ किंवा पोस्ट बघून अजिबात घाबरून जाऊ नका. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न आणि शंका असतील कमेंट्समध्ये विचारा. माझ्या ऑफिसला संपर्क करायचा असेल तर त्याचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे कृपया तुम्ही व्हॉट्सॲपच करा. तिथे कॉल केला गेला तर तो बहुधा उचलला जाणार नाही. धन्यवाद.